सुप्रीम कोर्ट में स्थानीय स्वशासी निकाय के चुनाव में ओबीसी 50% आरक्षण लेकर सभी निर्वाचित उम्मीदवारों का चुनाव रद्द करने का निर्णय लिया है। सुप्रीम कोर्ट के फैसले के कारण लंबित याचिकाएं अब खारिज हो जाएंगी। हमने अपनी सरकार के कार्यकाल के दौरान अध्यादेश जारी किया था, लेकिन वर्तमान सरकार इस मुद्दे की उपेक्षा के कारण 15 महीने से इस मुद्दे का सामना कर रही है। सरकार पर टिप्पणी करते हुए कई मुद्दों को लेकर पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे द्वारा खड़े बोल पत्र परिषद के दौरान सुना है। सुप्रीम कोर्ट द्वारा नागपुर सहित राज्य की 5 जिला परिषदों में ओबीसी वर्ग के लिए आरक्षित सीटें में हुए चुनाव को रद्द करने का आदेश दिया है। इससे जिला परिषद में हड़कंप मच गया है। राज्य सरकार द्वारा कोर्ट में अपना पक्ष रखने के लिए अच्छे अधिवक्ता द्वारा पैरवी नहीं होने से आज ओबीसी आरक्षण कम करने का निर्णय देखने को मिल रहा है, ऐसा पत्र परिषद के दौरान कहा गया। क्या संदर्भाने ओबीसी आरक्षण कमी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला? न्यायालयाच्या निर्णयाबद्दल मला काही टीका टिप्पणी करायची नाही आहे, पण न्यायालयाचा निर्णय का आला याच्या कारणात जर आपण गेलो तर महाराष्ट्र सरकारने 15 महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाकडे या निकालासंदर्भाने ओबीसी आरक्षण कसं योग्य आहे ते दिलेलं याबद्दलचा युक्तिवाद योग्य पद्धतीने मांडला नाही आणि म्हणून आज महाराष्ट्रातल्या जवळपास 100 जिल्हा परिषद सीटवर 285 समितीच्या सीटवर आणि अनेक शेकडो ग्रामपंचायतच्या सीटवर या निकालाचा परिणाम होणार आहे। हा निकाल ओबीसी वर्गावर प्रचंड मोठा अन्याय करणारा निकाल आहे आणि या निकालामध्ये आपण पाहिलं असाल जेव्हा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा हे महाराष्ट्रातील एकूण जनगणना न्याय की महाराष्ट्रात एकूण असलेल्या लोकसंख्ये न्याय जर विचार केला तर हे आरक्षण अध्यादेश काढून टिकवण्याचं काम फडणवीस साहेबांच्या काळात झालं आणि म्हणूनच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या। सरकारची बाजू सुप्रीम कोर्टात मांडता आली नाही, योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वकील उभे करता आले नाही आणि 15 महिने दुर्लक्ष या सरकारने जाणीवपूर्वक या केसकडे केलं आणि म्हणून या सरकारचा मी निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की सोमवारच्या आतमध्ये सुप्रीम कोर्टाच्या वरच्या बेंचकडे जाऊन या निकालावर स्टे मागावा, 15 दिवसाच्या आतमध्ये निवडणुकीचं नोटिफिकेशन काढा। कोरोनाचं संक्रमण असताना 15 दिवसात कसं काय नोटिफिकेशन निघेल? महाराष्ट्रभर कोरोनाचं संक्रमण आहे, एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, सहकार विभागाच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आणि आता 15 दिवसाच्या आतमध्ये नोटिफिकेशन काढा असं आदेश आहेत। याकरता सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वरच्या बेंचकडे सरकारकडे गेलं पाहिजे आणि एकंदरीत महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती विचारात घेऊन आज बघा धुळे नंदुरबार मध्ये जर विचार केला, गडचिरोलीचा विचार केला तर एकही ओबीसी सीट मिळणार नाही, कारण त्या ठिकाणी एकूण 50% रिझर्वेशन एसटीचं राहणार आहे, शेड्यूल ट्राईबचं राहणार आहे। मग 50% सीट ज्याच्यामध्ये पूर्ण एसटीचे राखीव होणार 50% आरक्षणाच्या आतमध्ये आपण आणलं तर नंदुरबार धुळे जिल्ह्यासारख्या जिल्ह्यात तर एकही सीट ओबीसीला मिळणार नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा ओबीसी समाजावर अन्याय झालाय। एकीकडे महाराष्ट्राचं सरकारचं सर्व मंत्रिमंडळ ओबीसीच्या गोष्टी करतात, ओबीसी मंत्रालय ज्या फडणवीस सरकारने सादर त्या ठिकाणी तयार केलं त्या मंत्रालयाच्या माध्यमातून या ठिकाणी ओबीसीला हे दिलं ओबीसीला ते दिलं हे सांगतात, पण दुसरीकडे मात्र या केसकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणून महाविकास आघाडीला एक तर मराठा आरक्षण टिकवता आलं नाही, महाविकास आघाडीला ओबीसीचं आरक्षण टिकवता आलं नाही। महाराष्ट्राचं आघाडीचं सरकार केवळ या ठिकाणी घोषणाबाजी करताय, लोकांमध्ये संभ्रम तयार करून समाजामध्ये तेढ निर्माण करताय, मराठाला समाजाला सांगतात ओबीसी बद्दल, ओबीसीला सांगतात मराठाबद्दल, पण दोन्ही समाजाला न्याय द्यायचं काम हे सरकार करत नाहीये आणि म्हणून मी या सरकारचा निषेध करतो आणि माझी विनंती तातडीनं सरकारने मान्य करावी, नाहीतर महाराष्ट्राचा संपूर्ण ओबीसी समाज महाराष्ट्रातला ओबीसी समाज रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, कारण ओबीसीच्या सीट्सवर हा मोठा परिणाम आहे। उद्या संपूर्णच महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फटका बसणार आहे।
साथ ही बावन कुरे बोले कि यह निर्णय से ओबीसी प्रवर्ग पर बहुत बड़ा अन्याय है और जिससे सभी ओबीसी प्रवर्ग के नेता में अस्वस्थता है। राज्य सरकार द्वारा अपना पक्ष सुप्रीम कोर्ट में नहीं रख पाए, साथ ही 15 महीनों से इस केस में ध्यान नहीं दिया गया, जिसका निषेध भी बावन कुरे द्वारा किया गया है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।